छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले. त्यांच्या या अफाट यशस्वी कार्याचे एकमेव कारण म्हणजे महाराजांचा प्रचंड अभ्यास आणि नियोजन. म्हणूनच कणभर मराठ्यांनी मनभर मुघलांना उद्ध्वस्त केले. तेव्हा परिस्थितीवर रडत बसू नका, अभ्यास करा, नियोजन करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे मोलाचे मार्गदर्शन प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी चांदूरवासियांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सप्ताहानिमित्त तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता 24 फेब्रुवारीला प्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या तेजस्वी शिव व्याख्यानाने झाली. यावेळी मंचावर माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, विचार मंचचे डॉक्टर सागर वाघ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, राष्ट्रवादीचे नेते गणेश रॉय, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे बाळा भागवत, कम्युनिस्ट नेते सुनील मेटकर, बाळासाहेब राणे यांच्यासह जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा उत्तरादाई जगताप, श्रीकांत गावंडे, जगदीश आरेकर, अमोल होले, पंकज वानखडे, निशू जाधव, वर्षा देशमुख, सीमा जाधव, अनिता मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी बानगुडे पाटील यांनी संपूर्ण शिवचरित्र उपस्थितांपुढे जिवंत केले. चलो पहिला 6 महिने झालं यांचा व्यवसायच होईना, परत हे चौघ एकत्र बसले म्हणजे दुसरा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, या व्यवसायात काय राम नाही म्हणजे कुठला करूया, पुन्हा विचार केला कुठला कुठला. मग लक्षात आलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर आपल्या गावात पंक्चर करायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. जोरात चालणार चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तर ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? त्यांनी पंक्चर काढायचं दुकान चौथ्या मजल्यावर टाकलं होत. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांच्या यशाचं कारण काय? अभ्यास. अभ्यास अभ्यास असेल तर नियोजन करता येतं. 50 वर्षाचा विषय महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच त्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय. असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. महाराजांचे प्रजासत्ताक धोरणवर बोलताना पाटील म्हणाले की जमीन मोजण्याचे पहिली सुरुवात महाराजांनी केली, म्हणून आज आपल्याकडे 7-12 आहेत. 30 वर्षात महाराजांनी लोक कल्याणकारी राज्य तयार करण्यासाठी घालवली. पाणी अडवा, पाणी जिरवा अशा अनेक शिवकालीन योजना महाराजांनी सुरू केल्या आहेत. शिवशाहीत एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. भारतातील पहिले सर्जिकल स्ट्राईक करणारे शिवाजी महाराज होते. महाराजांचे शेतीविषयक धोरणावर यावेळी बानगुडे पाटील यांनी प्रकाश टाकला. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीही महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत शिवाजी महाराजांना जागतिक स्तरावर इतिहासकारांनी कसं संबोधलं याबाबत शिवस्तुती प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी सांगितली. डॉक्टर सागर वाघ यांनीही महाराजांच्या सत्तेचे समीकरण आजच्या सत्तेशी जोडत कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विवेक राऊत यांनी तर आभार सागर दुर्योधन यांनी मानले. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना अशी नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नाही, प्रतापगडावर अफजल खानाचा पोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा पोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. 2:30 खानाचा पोतळा बाहेर काढला, 2:45 महाराजांचं सैन्य खान्यात तुटून पडलं, नंगडेखोर चालू झाली, खानाच्या तोफा हाती घोडे उद्या सगळं तिथं मराठ्यांनी टिपलं, जवळ जाऊन ताब्यात घेतलं, प्रचंड कमाई झाली. महाराजांना माहिती आहे खान मारणाराच आहोत मारणार. महाराजांना हेही माहिती आहे खान 4,000 घोडे घेऊन आलाय,
भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहे. मिळाली पण आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत. तर त्या घोड्यांचा उपयोग म्हणजे एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडे मिळाले पण प्रशिक्षित चालवणारे घोडेस्वार नसतील तर उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. ते नियोजन, हे नियोजन तुम्हाला आत्मविश्वास देत, हे अभ्यासातून प्रकट. हा अभ्यास हे महाराजांच्या यशाचं कारण. पण अबेकरीनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमचे महाराज हे सगळं कशासाठी करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहत पंजावर ते तह देशावर सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावं ठेवायचं, हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय? अहत पंजावर ते तह देशावर सिंधू नदीपासून कावेरीच्या स्तंभापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आहे. मराठे का गेले पानिपतावर? राष्ट्रीयत्व परक्याचं स्थान पानिपतात मराठी हरला असं सांगितलं जातं, पण चूक. पानिपतच्या 3र्या युद्धानंतर परत या देशावर कधीही कुणी. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.